मुंबई आणि मुंबईतला पाऊस, हा पाऊस म्हणजे भांडणामध्ये धाडधाड सुरू झालेल्या बायकोच्या तोंडाच्या पट्ट्यासारखा, एकदा सुरू झाला की मग मात्र थांबायचं नाव घेतच नाही। त्यात आमची सौभाग्यवती कोकणात तिच्या गावी तिच्या काकाला हार्ट अटॅक आला म्हणून भेटायला गेली आणि त्यामुळेच घरात कधीतरी जराशी शांतता मी एन्जॉय करतोय। मी सागर सदाशिवराव साठे, एका ऑफिसमध्ये खरडेघाशी करणारा साधा कारकून। माझ्या बायकोचं नाव शांती। हिचं नाव ऐकलं की कधी कधी तर मला हसायलाच येतं की हिच्या तोंडाचा पट्टा धडधडत जाणाऱ्या लोकलसारखा कायम सुरू असतो आणि कोणत्या तरी बहाद्दरानं हिचं नाव मात्र शांती ठेवलं होतं। वैताग होता नुसता, लग्नाला 2 वर्ष झाली पण जणू 2 युग उलटून गेल्यासारखं वाटतं हिच्या सोबत राहून। काय मी पण इतका सुंदर मधोश करणाऱ्या रिमझिम पावसात कुणाची आठवण काढतोय? अशा वेळी आठवायला हवी ती कॉलेजातली मधू। आहा हा, काय सुरेख दिसायची ती पावसात भिजताना। तेव्हाच जर थोडी हिंमत दाखवली असती तर कदाचित ती स्वर्गातली अप्सराच माझी असती। पण आमचा स्वभाव पडला हा असा, वेळेवर आम्हाला कधी काही सुचलंच नाही आणि आता हे आयुष्यभर असंच चालणार बहुतेक। अशा रिमझिम कोसळणाऱ्या पावसात खरंच सध्या एका कडक कॉफीची गरज आहे, असा विचार मनात डोकावला आणि घड्याळात वेळ पाहिली। रात्रीचे 12:30 वाजले होते। पावसाने मिलेंगे ब्रेक के बाद असं म्हणत जरा उसंत घेतली। आमच्या वणकेच्या त्या कुंडत किचनमध्ये गेलो, माहीत नाही का, पण ह्या किचनमध्ये आल्यानंतर मला जरा गुदमरायलाच होतं। गॅसच्या मागची खिडकी जरा जोरात धक्का देत उघडली। कदाचित पावसाने जाम झाली असावी, तसं म्हणा तिच्या बिजागऱ्याही गंजल्या होत्या। पण जरा जोर लावला आणि करकरत उघडली एकदाची। गॅसवर पातेलं ठेवलं, त्यात जरा दूध साखर टाकलं आणि मंद आचेवर उकळीची वाट पाहत होतो। आणि अचानक त्या मिनमित त्या स्ट्रीट लाईटच्या खाली कोणीतरी मला उभं असलेलं दिसलं। मी खिडकीतून पाहत होतो, मनात विचार आला गाडी वगैरे चुकली असेल कदाचित, बिचारी अशा पावसात एकटीच कशी उभी राहणार, तिला आवाज देऊन वर बोलवावं का, पण ती येईल का? त्यात मी पडलो अनोळखी, असं अचानक आवाज देणं, ती माझ्यावर विश्वास ठेवेल का? ठीक आहे, बघूया तर एक प्रयत्न करून। तसंही एकट्याने कॉफी पिण्यात काही मजा नाही। ओ ओ गुलाबी ड्रेस, इकडे इकडे वर। खिडकीतून हात हलवून मी त्या तरुण स्त्रीला आवाज देऊ लागलो। रात्रीच्या शांततेत आवाज पोहोचला तिच्यापर्यंत। तिनं मान वर करून माझ्याकडे पाहिलं, छातीवर एक बोट ठेवून मीच का असं खुणेनं विचारलं आणि मीही मान हलवून हो हो तुम्हीच असं सांगितलं। ती माझ्या किचनच्या खिडकीखाली येऊन उभी राहिली। ती पावसाने पूर्ण भिजली होती, अंगावरचा ड्रेस चिकटला होता। मान वर करून तिने हातानेच काय असं म्हणून विचारलं, अहो एवढ्या पावसात भिजत उभ्या राहिलात, काही मदत हवी आहे का म्हणून आवाज दिला। हो, आज जरा कंपनीतून निघायला उशीर झाला, मला शेवटची गाडीही चुकली, चालत चालत आले पण पावसाने चांगलाच दोर धरला आणि त्यात माझी छत्रीही खराब झाली आणि मला चालूनही दम लागला होता म्हणून या स्ट्रीट लाईट खाली उभे होते, तिने तिची हकीकत सांगितली। मग मी म्हणालो, तुमची हरकत नसेल तर वर येता का, एखादा कप कॉफी घ्या, अहो तसा सज्जन माणूस आहे मी, हवं तर नंतर माझ्या गाडीने तुम्हाला घरी सोडवतो। त्यावर ती हलकेच हसली, बर येते, आणि ती पायऱ्या चढायला लागली। मी पटकन पातेल्यात दूध साखर वाढवली, गॅस मंद आचेवर करून दरवाजा उघडला। तोही बिचारा करकरला, बऱ्याच दिवसांनी पुन्हा उघडल्यासारखा। आज तो लाईफ सेट है बॉस, रिमझिमणारा मधोश करणारा पाऊस, कडक कॉफी आणि सौंदर्यवती ती। ती झपझप पायऱ्या चढत दारापर्यंत आली। मी हसतच तिचं स्वागत केलं, तिला टॉवेल दिला। तिने किंचित टॉवेलचा वास घेऊन नाक मुरडले आणि मला लगेच लक्षात आलं, कदाचित त्याला कुबट वास येत असावा। अहो
हे हवामानच असं आहे ना की त्यामुळे कपड्यांना कुबट वास येतो आणि 1K फ्लॅट असल्याने वाळवायला तशी फारशी जागाही नाही आमच्याकडे. नाही हो ठीक आहे असं म्हणून त्या टॉवेलने चेहरा केस पुसले. अहा काय सुंदर दिसत होती ती. बसा आलोच मी कॉफी घेऊन आणि मी कॉफी आणायला आतमध्ये वळलो. कपमध्ये ती वाफाळती कॉफी गाळली आणि तिच्यासोबत द्यायला काही बिस्किट वगैरे आहे का ते मी सापडत होतो पण सापडले मात्र काहीच नाही. चला ठीक आहे कॉफी तर कॉफी म्हणून तो ट्रे घेऊन मी पुढे हॉलमध्ये गेलो. समोरचे दृश्य पाहून तर माझी बोबडीच वळली. माझी ती पळत होती बाहेर. कॉफी पण नाही घेतली तिने. मी विचार केला असं कसं चालेल. ट्रे हातातून गळून पडला. त्यातले कप फुटले. ती घाबरल्यासारखा चेहरा करून माझ्याकडे पाहत होती. रक्त उतरल्यासारखे डोळे पिंजारलेले केस हातात सुरी आणि घशाला पडणारी कोरड तहान तहान लागली होती मला. पण पाण्यानं न शमणारी इतर कोणत्याही गोष्टीनं न भागणारी अशी वेगळीच तहान. आह एक मोठी किंकाळी बाहेर पडली आणि सगळं काही पुन्हा शांत शांत झालं. सकाळी खोली बाहेर एकच गलका सुरू झाला. दारातून रक्त येत आहे. कोणीतरी फोडा लवकर हे दार. कोणीतरी 2-3 बलदंड पुरुषांनी दार उघडले आणि त्याबरोबर रक्ताचा पाठ पाहून नाकाला रुमाल लागले सगळ्यांच्या. आतापर्यंत ह्या घरातली ही 8वी घटना म्हणावी लागेल. लोक कुजबजत होते. अरे पण इथे तर कोणीच नाही राहत ना. त्या सागरने बायकोच्या कटकटींना कंटाळून स्वयंपाक घराच्या पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. त्यानंतरच सुरू झालं ना हे सगळं. आज परत आलेत सगळे वेडे. त्यावेळी मी फास घेऊन मेलो तर 15 दिवस कोणीही फिरकले सुद्धा नाही माझ्याकडे. इथेच माझा देह सडला होता. इथेच मी कुजून पडलो होतो. तीही अशीच रिमझिम पावसाळी रात्र होती. हो तुम्हीच कथा वाचताय ना. हो तुम्हीच या ना मग कॉफी प्यायला अशा या सुंदर पावसाळी रात्रीत. तसंही मला एकट्याला कॉफी प्यायला काही मजा येत नाही.